जानकारी मिली है कि लकड़गंज थाना अंतर्गत आफिक खान नामक व्यक्ति क्लब चलाता है, जिसके क्लब पर घटना के दिन मृतक नीरज भोयर और आरोपी विशाल उर्फ मटर वानखेड़े जुआ खेल रहे थे। इस खेल में नीरज भोयर पैसे हार गया, जिसके बाद आरोपी विशाल उसे पैसे मांगने लगा। पैसों को लेकर दोनों में कहासुनी हो गई, जिसके बाद नीरज निकल गया। कुछ देर बाद नीरज घटनास्थल पर आकर बैठ गया, जिसकी जानकारी क्लब मालक आसिफ ने आरोपियों को दी। आरोपी विशाल ने अपने भाई नितिन उर्फ मेंटल वानखड़े और 6 से 7 आरोपियों के साथ मिलकर मृतक नीरज भोयर और जख्मी विशाल राउत पर हमला कर दिया। घटना के बाद नीरज की मौत हो गई, विशाल गंभीर जख्मी है। फिलहाल इस मामले में पुलिस ने आरोपी विशाल वानखड़े को गिरफ्तार किया है। काल रात्रि 8 वाजता ट्रांसपोर्ट लाइन भंडारदरा या ठिकाणी नीरज भोयर, विशाल राऊत आणि विलास उर्फ मटर वानखेडे या 3 मित्रांमध्ये पैशाच्या देवाणघेवाणीवरून भांडण झालेलं होतं। त्यानंतर हे तिघेजण देशपांडे लेआउट या ठिकाणी आले आणि देशपांडे लेआउट या ठिकाणी पुन्हा आरोपी विलास वानखेडे आणि त्याचे काही साथीदार यांनी नीरज भोयर आणि विशाल राऊत यांना फरशीने आणि धारदार हत्याराने वार करून गंभीर जखमी केले। या दोघांनाही पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि त्या ठिकाणी उपचार चालू असताना नीरज भोयर हा डेथ झालेला आहे। पोलिसांनी आम्ही त्यांच्यावर कलम 302, 307 या कलमाखाली गुन्हा दाखल केलेला आहे। त्या गुन्ह्याचा तपास सुरू आहे। या गुन्ह्याच्या तपासामध्ये विलास वानखेडे यास आम्ही आता ताब्यामध्ये घेतलेला आहे आणि त्याच्याकडून इतर आरोपींची माहिती प्राप्त करून पुढील कारवाई आम्ही चालू केलेली आहे। लवकरच त्याच्या इतर साथीदारांची पण नावं निष्पन्न होतील, त्यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाई आम्ही करून घेत आहे। बरोबर आहे, या प्रकरणामध्ये जो आरोपी विलास वानखेडे यास आम्ही ताब्यात घेतलेला आहे, त्याचे काय गुन्हेगारी रेकॉर्ड आहे पूर्वीचे, त्याचप्रमाणे यामध्ये जो मयत झालेला आहे नीरज भोयर याचे पण गुन्हेगारी रेकॉर्ड आहे, तर ते रेकॉर्ड सविस्तर तपासून त्यांच्यावर अधिक कडक कारवाई करण्याची आम्ही तजवीज ठेवलेली आहे। नंदनवन पुलिस स्टेशन की हद में एक ही दिन यह दूसरी घटना है। पहली घटना में एक ट्रक मालक ने अपने ड्राइवर को बुरी तरीके से मारा, जिसके बाद उसके इलाज के दौरान मौत हो गई। फिलहाल पुलिस इन मामलों में ध्यान बनाए रखी है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ प्रकाश शुंखलवार, BCN न्यूज नागपुर। नंदनवन पुलिस थाना अंतर्गत एक हत्या का मामला उजागर हुआ है, जहां कर्मचारी द्वारा काम पर आने से मना करने पर मालिक ने उससे मारपीट की, जिसमें मस्तिष्क की नस फटकर कर्मचारी की मौत हो गई। दरअसल कल सुबह 8 बजे ट्रक मालिक 23 वर्षीय रविंद्र भोंडेकर अपने कर्मचारी मृतक 33 वर्षीय कुम्हार टोली चुनाव बकड़गंज निवासी सचिन उइके के घर आया और रविंद्र ने सचिन से काम पर आने की बात कही, लेकिन सचिन ने आने से मना कर दिया, जिसके चलते दोनों के बीच भयंकर बहस हुई और रविंद्र ने सचिन के कनपट्टी पर मार दी। और इतना ही नहीं तो रविंद्र सचिन को दारू भट्टी के पास लेकर गया और उसने सचिन के छाती पर लात मारी, जिसके चलते सचिन नीचे पड़े पत्थर पर गिर गया, जिसमें उसके मस्तिष्क की नस को झटका लगा और खून रिसने लगा, जिसके बाद घायल सचिन उइके को मेडिकल में भर्ती किया गया, जिसके बाद आज इलाज के दौरान सचिन की मौत हो गई है, जिसके चलते रविंद्र भोंडेकर पर हत्या का मामला दर्ज किया गया, जिसके विषय में जानकारी दी है पोपट घायतोड़े ने। यामध्ये सचिन यशवंत उइके हा तरुण ट्रक चालक म्हणून काम करतो। दर्शन भोंडेकर या ट्रक मालकाकडे तो गेली 2 महिन्यापासून नोकरी करत आहे। काल हा ट्रक मालक या ट्रक चालकाच्या घरी आला आणि कामावर चल असं बोलला, परंतु त्याची कामावर जाण्याची इच्छा नव्हती आणि त्यावरून त्या दोघांमध्ये वाद झालेला आहे। एकमेका या ट्रक चालकाने मालकाने त्या चालकाला धक्काबुक्की केलेली आहे आणि त्या धक्काबुक्कीमध्ये याचं डोकं बाजूच्या भिंतीला लागून तो त्यामध्ये बेशुद्ध झालेला आहे। त्यानंतर त्याला ट्रक मालकाने वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे आणि शेवट त्याला मेडिकल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे, परंतु त्या ठिकाणी उपचार चालू असताना तो आज मयत झालेला आहे।
हा जो मयत व्यक्ती आहे त्याची पत्नी राजेश्वरी उईके यांच्या तक्रारीवरून आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि यातील जो आरोपी आहे ट्रक मालक दर्शन भोंडेकर याला आम्ही ताब्यात घेऊन अटक केलेली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून अगदी 2 तासामध्येच हा गुन्हा आम्ही उघडकीस आणलेला आहे. त्याच्यावर आता योग्य ती कायदेशीर कारवाई पुढे चालू आहे. कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष टेमरे, BCN न्यूज, नागपूर.